नागपुरात मेट्रोसाठी जमीन स्तरावर आणि जमीन पासून काही मीटर उंचावर मेट्रो मार्ग तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत जमीन स्तरावरील मार्गावर मेट्रो अनेकदा धावली, मात्र सोमवारी पहिल्यांदाच RDSO निरीक्षणानिमित्त जमिनीपासून काही मीटर उंचावर मेट्रो धावली. यामुळे ताणलेल्या नागपूरकरांची उत्सुकता अखेर पूर्ण झाली. गेल्या काही दिवसापासून शहरात मेट्रोचे काम जोरात सुरू होते. जमिनीपासून काही मीटर उंचीवर होणाऱ्या मेट्रो मार्गाचे काम पाहून दिवसेंदिवस काम पाहून मेट्रो विषयी निमित्ताने या उत्सुकतेची वाट मोकळी करून देत सोमवारी उंचावरील एअरपोर्ट स्टेशन ते काँग्रेस नगर मेट्रो धावली. उंचावरील मेट्रो मार्गावर मेट्रो धावण्याचा हा क्षण नागपूरकरांसाठी अभिमानाचा ठरला. महामेट्रोने नागपूरचा आपला महामेट्रो नागपूरने आपला चौथा वर्धापन दिन साजरा करीत नव्या यशाला गवसणी घातली आहे. या उपलब्धीबद्दल टीम महामेट्रोवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चीनमध्ये निर्मित नागपूर मेट्रोचे उंचावरील मेट्रो मार्गावरील हे पहिलेच निरीक्षण होते. दोन स्टेशन दरम्यानच्या 15.5 किलोमीटर मार्गात ताशी 10, 20 आणि 45 किलोमीटर गती हे निरीक्षण झाले. पावसाळ्यात ओल्या ट्रॅकवर मेट्रोचे सिस्टीम नियमित काम करतील याची खात्री करून घेण्यात येत आहे. महावॉइस करिता शरद नागदेवे नागपूर.